महामार्गावर रात्रीच्या सुमारास पिस्तूलचा धाक दाखवून दरोडे टाकणारी टोळी यवत पोलिसांनी जेरबंद केली. कोराळे तालुका बारामती येथील सुरेश बापूराव कोंबणे या 35 वर्षीय तरुणाला व दहीवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील अमोल विलास खरात अशी यांची नावे आहेत. यातील आरोपी सुरेश कोंबणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सातारा जिल्ह्यातील फलटण, मसवड, वडूद, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, जेजुरी तसेच मध्य प्रदेश राज्यातील खरगपूर इत्यादी ठिकाणी 10 पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. त्यांनी आणलेली दुचाकी सोडून पळून जात असताना आपला जीव धोक्यात घालून अत्यंत शितापीने त्या दरोडेखोरांचा पाठलाग करीत गणेश पोटे व विनोद रासकर यांनी त्यांना जेरबंद केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत हे 2 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. जेरबंद केलेल्या 2 आरोपींकडून 2 गावठी कट्टे, 20 जिवंत काडतुसे, लाकडी दांडके, लोखंडी टामी आणि मिरचीची पूड हस्तगत करण्यात आली. यवत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 393, 453, 332 सह भारतीय हत्यार कायदा कलम 325 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या कामगिरीत पोलीस निरीक्षक सूरज बडंगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, राहुल यादव, संदीप कदम, गणेश पोटे, अभिजित कांबळे, दीपक पालके, सचिन होळकर, गणेश झरेकर, विनोद रासकर, विशाल गजरे, घनश्याम चव्हाण, संपत खबाले, परशुराम पिलाणे या पथकाने कामगिरी केली. पुढील तपास देवकर करीत आहेत. यवत पोलीस स्टेशनचे देवकर, पी एस आय यादव, त्यांच्याबरोबर असलेला स्टाफ पोटे, रासकर, संदीप कदम असे शिरूर सातारा रोडने पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की सुपाघाटच्या खालील बाजूस 1-5 इसम 2 मोटरसायकलवर येऊन त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि ते अशी गुन्हेगारी वृत्तीचे वाटतात. अशा पद्धतीची थोडीशी माहिती मिळाल्यानंतर ती खात्री करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी स्टाफ ही त्या ठिकाणी जाऊन गेले असता त्या ठिकाणी त्यांना रोडच्या बाजूला 2 मोटरसायकली लावलेल्या दिसल्या. म्हणून ती चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी जात असताना तीन इसम पटकन पोलिसांना पाहताच मोटरसायकलीवर बसून ते पळून गेले आणि दुसरे 2 पण पळून जाण्याच्या बेटामध्ये होते. परंतु पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून ते पळून जाऊ लागले. म्हणून आमचे पोलीस कॉन्स्टेबल रासकर आणि पोटे हे त्यांना पाठलाग करून पकडल्यानंतर त्यांना त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांना हाताने मारहाण वगैरे करू लागले. म्हणून पटकन त्या अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता एका इसमाकडे 1 गावठी कट्टानी 10 जिवंत राऊंड आणि दुसऱ्या इसमाकडे 1 गावठी कट्टानी 10 जिवंत राऊंड मिळून आले. तर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ते त्या ठिकाणी दरोड्यासारखा गुन्हा करण्यासाठी आलेले होते असं निष्पन्न झालं. म्हणून त्यांनी आणखी अधिक त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांच्या मोटरसायकलला 1 लोखंडी टॉमी, 1 लाकडी काठी आणि त्या मोटरसायकलला 1 छोटी पिशवी अडकवलेली होती. त्या पिशवीची पण झडती घेतली असता त्याच्यामध्ये मिरची पूड मिळून आली. त्यावेळेला खात्री झाली की हे दरोडा घालण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले होते. त्यानंतर पटकन पंचांच्या समक्ष ते वेपन वगैरे आम्ही संपूर्ण हे साहित्य जप्त केलं आणि नंतर पोलीस स्टेशनला अधिक चौकशी केली असता तर हा जो आरोपी आहे 1 नंबर सुरेश कोंबणे याच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला म्हणजे सातारा, पुणे आणि मध्य प्रदेश अशा ठिकाणी शस्त्रजवळ बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दरोडा घालणे अशा पद्धतीची गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल असल्याचे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे आणि जे 3 इसम पळून गेलेले त्यांचीसुद्धा नावं आम्हाला निष्पन्न झालेले आणि या सदरबाबत यांच्याविरुद्ध 399, 353, 332 R.3.5 त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे आणि पळून गेलेले इसमांचीसुद्धा आम्हाला नावं त्यांच्याकडून समजलेले त्यांचासुद्धा आम्ही शोध घेत आहे. ही सदरची कारवाई ही माननीय ॲडिशनल सर पकाले सर आणि जे DYSP मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. सदरबाबत माननीय SP सरांनी सुद्धा अधिकारी स्टाफच्या या सदरबाबत अभिनंदन केलेलं आहे. रासकर, संदीप कदम असे शिरूर सातारा रोडवरून असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमी मिळाली की केडगाव सुपा रोड
या ठिकाणी सुपागटाच्या अलीकडच्या बाजूला की एक 5 इसम एक दरोडा टाकण्याच्या उद्देशानं म्हणजे त्या ठिकाणी संशयास्पद उभे असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे 2 मोटरसायकल आहेत असं पण समजलं. ते समजल्यानंतर ही बातमी मिळाल्यानंतर आमच्या अधिकारी आणि स्टाफ त्या दिशेने गेले आणि थोड्या अंतरावरती त्यांना रोडच्या साईडला 2 मोटरसायकली लागलेल्या दिसल्या म्हणून त्यांचा संशय बळावला. म्हणून गाडी बाजूला थांबवून जे आमच्या अधिकारी आणि पोलीस त्या मोटरसायकल जे स्वार आहेत त्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्यांच्याकडे जात असताना त्यातल्या 3 इसमाने पटकन मोटरसायकल सुरू करून ते 3 इसम एका मोटरसायकलीवरून पळून गेले आणि त्यानंतर मग लगेच पळून गेले. ते दुसरेही पळून जाण्याच्या याच्यामध्ये होते परंतु आमचे देवकर साहेब PSI यादव पोटे रासकर यांनी त्याचा पाठलाग केला. पाठलाग करून त्या 2 इसमांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेत असताना त्यांनी बरीच झटापट केली. थोडंसं माझ्या PN पोटे आणि रासकर यांना थोडीशी दुखापत पण झाली परंतु मोठ्या शिताफीनं त्यांना पकडलं. त्यांच्या ज्या त्यांची मोटरसायकल ताब्यात घेतली आणि त्यांची आंगजळती घेतली असता एकाकडे एक गावठी कट्टा दुसऱ्याकडे एक गावठी कट्टा एकाकडे 10 राऊंड दुसऱ्याकडे पण 10 जिवंत राऊंड अशा पद्धतीनं 2 गावठी कट्टे आणि 20 जिवंत राऊंड मिळालेले आहेत. आणि त्यांना नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर समजले की दरोडा टाकण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी ते उभारलेले होते. मग पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली तर आता जो आरोपी आहे सुरेश कोंबणे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याकडे सातारा पुणे जिल्हा मध्य प्रदेश या ठिकाणी त्याच्यावरती बरेच गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्याबाबतीत सुद्धा आम्ही सगळे ते व्हेरीफाय करायला गेलो आहे आणि बाकीचे जे काही त्यांचे साथीदार आहेत त्यांची पण आम्हाला नावं समजलेले कोण गेलेले लोकांची त्यांचा पण आम्ही शोध घ्यायला लागलो आहे. त्यांच्यावरती रीतसर आपण 399 332 353 आणि आर्म ॲक्ट 325 प्रमाणे आपण गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे.